नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते मागील काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात देखील अतिशय महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास करणार आहोत तो विषय म्हणजे अष्टक वर्गानुसार ग्रहाची शुभता कशी ओळखावी वैदिक ज्योतिषशास्त्राचा ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण विविध प्रकारे अभ्यास केलेला आहे अगदी त्याचप्रमाणे अष्टक वर्गाचा देखील अभ्यास करण्यात आलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी पारंपरिक ग्रंथ जसे जातक पारिजात फलदीपिका या ग्रंथांमध्ये त्याचे अनेक नियम लिहिलेले आहे त्याच नियमांच्या अनुषंगाने आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत त्यामध्ये आपण आज अष्टक वर्गानुसार ग्रहांची शुभता कशी ओळखावी याचा अभ्यास करणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह दोन वर्ष खूप महत्त्वाची फळं जातकाला प्रदान करीत असतो मग तो पत्रिकेत शुभ असेल तर शुभ फळं देतो आणि अशुभ असेल तर अशुभ फळं देतो त्यानुसार आपण अष्टक वर्गात ग्रहांची शुभता कशी ओळखावी याचा विचार करणार आहोत ग्रहांची शुभ किंवा अशुभता ओळखली तर त्या ग्रहांचं कारक वर्ष काढणं हा महत्त्वाचा विषय येतो ते देखील कसा काढावा याचा आपण आजच्या भागात अभ्यास करणार आहोत प्रत्येक पत्रिकाची ग्र पत्रिकेत ग्रहांची कारक स्थानं असतात पत्रिकेत एखादा ग्रह एखाद्या स्थानी स्थित असतो तो एखाद्या राशीत स्थित असतो त्याला अनुसरून आज आपण अभ्यास करणार आहोत या दृष्टीने आपण प्रत्येक ग्रहानुसार अभ्यास करणार आहोत त्याचा नियम असा आहे की एखादा ग्रह ज्या स्थानात स्थित असेल तर तो लग्नापासून ज्या स्थानात स्थित असेल त्या स्थानापर्यंत त्या ग्रहाच्या भिन्नाष्टकातील बिंदू मोजायचे पुन्हा एकदा सांगते लग्नापासून तो ज्या स्थानात स्थित असेल त्या स्थानापर्यंत त्या ग्रहाच्या भिन्नाष्टकातील बिंदू मोजायचे आणि पुन्हा तो जिथे स्थित असेल त्या स्थानापासून तर लग्नापर्यंतचे बिंदू मोजावे यातून आपल्याला जातकाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण असलेली दोन वर्ष मिळू शकतात ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा उदाहरणार्थ समजा आपण सूर्याचा विचार करू तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी चा ही पत्रिका आपण घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेलच अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशीची ही पत्रिका जन्मवेळ अठरा वाजून पंचावन्न मिनटं जन्मस्थान सिकर या पत्रिकेत सूर्य म्हणजे रवी सप्तम स्थानात आहे म्हणजे लग्नापासून सप्तम स्थानापर्यंत रवी बिन्नाष्टकमध्ये रवीला किती बिंदू प्राप्त झालेत आणि सप्तम स्थानापासून लग्नापर्यंत किती बिंदू प्राप्त झालेत हे आपल्याला बघावं लागेल या पत्रिकेत लग्नापासून सप्तम स्थानापर्यंत रवीला एकूण एकोणतीस बिंदू प्राप्त झालेले आहेत तसेच सप्तम स्थानापासून लग्नापर्यंत सव्वीस बिंदू प्राप्त झालेले आहेत म्हणजे या जातकाच्या आयुष्यात वय वर्ष सव्वीस आणि वय वर्ष एकोणतीस रवीचा प्रभाव जास्त असेल आता पुढचा प्रश्न उभा राहतो की तो प्रभाव शुभ असेल की अशुभ असेल याचा देखील शास्त्रकारांनी शास्त्रामध्ये नियम दिलेला आहे ग्रहांचं स्थान आणि कारक स्थान यातील त्याची सर्वाष्टक वर्गात मिळालेल्या बिंदूंची बेरीज करायची आपण सर्वजण ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहोत त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील रवीची कारक स्थान म्हणजे प्रथम स्थान आणि भाग्यस्थान या दोन स्थानांचे निसर्ग कुंडलीतील मालकत्व रवीकडे आहे आपण घेतलेल्या या पत्रिकेत तो सप्तम स्थानात बसलेला आहे यामुळे आपल्याला या तीन स्थानांच्या बिंदूची बेरीज रविभिन्नाष्टक वर्गानुसार करावी लागेल त्यानुसार या रविभिन्नाष्टक वर्गात प्रथम स्थानाला पाच बिंदू आहेत सप्तमाला दोन आहेत आणि भाग्यस्थानाला देखील दोन बिंदू आहे म्हणजे रविभिन्नाष्टकमध्ये ही तीन स्थानं मिळून रवीला नऊ बिंदू प्राप्त झाले आहेत तीन स्थानांच्या दृष्टीने एकूण नऊ बिंदू म्हणजे अतिशय कमी बिंदू होतात परिणामी या जातकाला रवी ग्रहाचे अशुभ परिणाम प्राप्त होतील हे सिद्ध होत तसंच वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आणि एकोणतीसाव्या वर्षी आरोग्याच्या मोठ्या समस्या जातकाला सोडवाव्या लागतील किंवा त्या समस्यांचा सामना त्याला करावा लागेल आणि प्रत्यक्षात तसे घडले देखील एकोणतीसाव्या वर्षी तर जातकाचे मोठे ऑपरेशन देखील झाले रवीनंतर आता आपण चंद्रग्रहाचं भिन्नाष्टक वर्ग पाहू या पत्रिकेत चंद्राकडे चतुर्थ स्थानाचं कारकत्व आहे तसंच चंद्र या पत्रिकेत षष्ठम स्थानात बसलेला आहे म्हणजे स्थानात चंद्र भिन्नाष्टकमध्ये पाच बिंदू आहे आणि सष्टम स्थानाला तीन बिंदू आहे दोन स्थानांच्या बिंदूची बेरीज केली असता ती आठ होते दोन स्थानांना जेव्हा आठ बिंदू प्राप्त होता ते सामान्य बिंदू म्हणावे लागतील त्यामुळे आता खूप शुभ किंवा खूप अशुभ आपल्याला म्हणता येत नाही मात्र चंद्राचे वर्ष काढायचे असतील तर लग्नस्थानापासून सष्टम स्थानापर्यंत मिळालेले बिंदू काढावे लागतील तिथे एकूण सव्वीस बिंदू मिळालेले आहेत तसंच षष्ठम स्थानापासून तर लग्नस्थानापर्यंत तीस बिंदू मिळालेले आहेत म्हणजे चंद्र त्याच्या कारकत्वाची जास्तीत जास्त फळं वयाच्या सव्वीसाव्या आणि तिसाव्या वर्षी जातकाला देईल तिसरं भिन्नाष्टक हे मंगळ भिन्नाष्टक आहे मंगळ हा ग्रह निसर्ग कुंडली तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाचा मालक असतो म्हणजे या दोन स्थानाचं कारकत्व त्याला देण्यात आलेलं आहे तो या जातकाच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानात स्थानापन्न स्थाना आहे मंगळाने मंगळ बिन्नाष्टकमध्ये तृतीय स्थानाला तीन बिंदू दिले आहेत सष्टम स्थानाला दोन बिंदू आणि चतुर्थ स्थानाला चार बिंदू दिलेले आहेत म्हणजे तीन स्थानांचे एकूण नऊ बिंदू मंगळाने दिले आहे हे बिंदू अत्यंत कमी होतात परिणामी त्याचे अशुभ परिणाम जातकाला प्राप्त होतील हे यावरून स्पष्ट होत मंगळाचे अशुभ परिणाम जातकाला आयुष्यभर प्राप्त होतील मात्र त्यातील दोन वर्ष अशुभ परिणामांची तीव्रता खूप जास्त असेल ती दोन वर्ष कोणती तर लग्नस्थानापासून मंगळ ज्या स्थानात स्थित स्थाना असेल त्या स्थानापर्यंतचे बिंदू आपण मोजतो तर ते चौ चौदा येतात आणि चतुर्थ स्थानापासून लग्नस्थानापर्यंतचे बिंदू हे बत्तीस येतात म्हणजे वयाच्या चौदाव्या आणि बत्तीसाव्या वर्षी मंगळाचे तीव्र अशुभ परिणाम जातकाला प्राप्त होतील हे यावरून स्पष्ट होतं या काळात जातकाला तोनात कष्ट उपसावे लागतील कारण मंगळ हा कर्तृत्वाचा कारक आहे आणि तस घडलं देखील याचप्रमाणे बुधभिन्नाष्ट विचार करता बुध हा ग्रह या पत्रिकेत चतुर्थ आणि दशम या दोन स्थानांचा मालक आहे तसेच तो पत्रिकेत सप्तम स्थानात विराजमान आहे वरील पद्धतीनुसार चतुर्थ स्थानाला पाच बिंदू आणि दशम स्थानाला चार बिंदू सप्तम स्थानाला चार बिंदू म्हणजे एकूण तेरा बिंदू बुधाला या तीन स्थानांमध्ये प्राप्त झालेले आहे त्यामुळे बुधाला आपण या पत्रिकेत शुभग्रह म्हणू शकतो तसेच तो सप्तम स्थानात स्थित आहे म्हणजे लग्नस्थानापासून सप्तम स्थानापर्यंत बिंदूची बेरीज केला केली असता एकूण बत्तीस बिंदू आणि सप्तमापासून लग्नस्थानापर्यंत तीस बिंदू प्राप्त झालेले आहे हा विचार करता बुधाने जातकाला वयाच्या तिसाव्या वर्षी संतती संततीसौख्य दिला आहे आणि बत्तीसाव्या वर्षी आर्थिक लाभ दिला आहे या पद्धतीने ही दोन वर्ष बुधग्रहाने जातकाला विशेष शुभफळं दिली गुरु भिन्नाष्टकाचा विचार करता गुरु ग्रहाकडे नैसर्गिकरित्या निसर्गकुंडलीत चार स्थानांचं स्वामित्व आहे निसर्ग कुंडलीत चार स्थानांचं कारकत्व गुरुकडे आहे ती स्थानं म्हणजे दोन पाच नऊ आणि दहा गुरु महाराज या पत्रिकेत पाचव्या स्थानात विराजमान आहेत म्हणजे या चार स्थानांचे बिंदू जेव्हा आपण मोजतो तेव्हा ते एकूण वीस बिंदू प्राप्त झालेत त्याला आपण शुभ म्हणू शकतो म्हणजे जातकासाठी गुरु महाराज हे शुभ फळ देतील हे यावरून स्पष्ट होत ही शुभ फळं ते जातकाला आयुष्यभर देतील मात्र दोन वर्ष त्या शुभ फळांच्या जास्त प्रमाणात जातकाला फळ प्राप्त होतील ती दोन वर्ष कोणती वरील पद्धतीप्रमाणे लग्नस्थानापासून पंचम स्थानापर्यंत बिंदूची बेरीज पंचवीस आणि पंचम स्थानापासून परत लग्नस्थानापर्यंत बिंदूची बेरीज चाळीस आहे म्हणजे वय वर्ष पंचवीस आणि चाळीसाव्या वर्षी गुरु महाराजांची अत्यंत शुभ फळं जातकाला प्राप्त होणार आहेत हे यावरून स्पष्ट होतं शुक्र बिन्नाष्टकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोन सात आणि अकरा या तीन स्थानांचं निसर्ग कुंडलीतील कारकत्व शुक्र शुक्राकडे आहे तसेच या जातकाच्या पत्रिकेत तो सप्तम स्थानात विराजमान आहे म्हणून तीन स्थानांच्या बिंदूची बेरीज आपल्याला करावी लागेल त्यानुसार एकूण तेरा बिंदू तीन स्थानांमध्ये शुक्राला प्राप्त झालेत म्हणजे त्याला शुभ किंवा अशुभ न म्हणता सामान्यत आपल्याला म्हणावं लागेल थोडक्यात शुक्रापासून जातकाला सामान्य किंवा संमिश्र फळं प्राप्त होऊ शकतात शुक्राची दोन वर्ष काढायची असतील तर लग्नस्थानापासून सप्तम स्थानापर्यंतचे बिंदू मोचा आणि पुन्हा सप्तम स्थानापासून लग्नस्थानापर्यंतचे बिंदू मोचा शुक्राची फळं सामान्य असल्यामुळे दोन वर्षात खूप तीव्र असे परिणाम जातकाला प्राप्त झालेले नाहीत मात्र ही दोन वर्षं कोणती हे सर्व अभ्यासकांनी शोधायची आहेत शुक्राचं हे भिन्नाष्टक वर्ग मी इथे देत आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल शिवाय तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता याशिवाय प्रत्येकच भिन्नाष्टक वर्ग दिलेला आहे तर शुक्राची पळ फळं प्राप्त होण्याची नेमकी दोन वर्ष कोणती ही तुम्ही सर्वांनी शोधायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत त्यानंतर रवी भिन्ना शनि भिन्नाष्टक आपण पाहूया शनी, शनी महाराज या पत्रिकेत पंचम स्थानात सिंह राशीत स्थित आहेत तसेच ते सहा आठ बारा या तीन स्थानांचं नैसर्गिक मालकत्व शनी महाराजांकडे आहे त्यामुळे आधी सांगितल्या पद्धतीनुसार पाच सहा आठ बारा या चार स्थानांच्या बिंदूची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा फक्त बारा बिंदू इथे प्राप्त होत आहे चार स्थानांचे मिळून बारा बिंदू मिळणं म्हणजे शनी महाराजांचे अशुभ परिणाम जातकाला प्राप्त होईल हे यावरून स्पष्ट होतं ते अशुभ परिणाम जातकाला वयाच्या वर्षी कारण लग्नस्थानापासून पंचम स्थानापर्यंत बिंदूची बेरीज ही एकोणावीस येते तर पंचम स्थानापासून लग्नस्थानापर्यंत सव्वीस बिंदू म्हणजे सव्वीसाव्या वर्षी जातकाला शनी महाराजांची तीव्र अशुभ फळं मिळतील हे स्पष्ट होतं ही दोन वर्ष जातकासाठी अत्यंत संघर्षाची कष्टाची आणि त्रासदायक जातकाला गेलेली आहेत थोडक्यात शनी महाराजांनी जातकाला एकोणावीस आणि सव्वीस ही दोन वर्ष विशेष कष्टाची दिली मंगळाने जातकाला चौदा आणि बत्तीस ही वर्ष संघर्षाची कष्टाची दिलीत याशिवाय रविद्वारे देखील सव्वीस आणि एकोणतीस ही दोन वर्ष संघर्षाची प्राप्त झाली असं असलं तरी या पत्रिकेत गुरु महाराजांनी शुभ काळ जातकाला बऱ्यापैकी दिला गुरु महाराजांशिवाय बुधाचे सहकार्य जातकाला प्राप्त झाले बाकी इतर सर्व ग्रहांकडून जातकाला संघर्ष आणि तास त्रासदायक वर्ष मिळालीत आधी सांगितल्याप्रमाणे तुमचा अभ्यास म्हणून शुक्राची दोन विशेष वर्ष तुम्हाला शोधावयाची आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत जेणेकरून हा विषय तुम्हाला समजतो आहे की नाही हे यावरून मला कळू शकेल अष्टक वर्गानुसार ग्रहांची शुभता कशी ओळखावी हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण थांबूया अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तसेच आपल्या काही सुचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यत चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो